महाराज जास्त विषय मला माहिती नाही अभंग करायचे लोक. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात जन्म मिळाला, जन्म पुन्हा पुन्हा मिळत नाही, जन्म एकच वेळ आहे. मग जर जन्म मिळालाय तर त्याचं संधीचं सोनं करा. संधीचं सोनं माणसाला करता आलं पाहिजे. किशोरदादांनी 22 वर्षाचं भारत मातीच्या जमिनीसाठी समर्पित जीवन व्यतीत केलं, संधीचं सोनं केलं. संधी पुन्हा पुन्हा नाही, संधी एकच वेळ आहे. तसं मनुष्य नावाची संधी आहे आणि या संधीमध्ये माणसाने सोनं कसं केलं पाहिजे सांगू. ऐका कणेरेकर, या मनुष्य नावाच्या संधीमध्ये पुन्हा देवाने आपल्याला 3 प्रकारच्या संधी दिल्या. ऐका ऐका, फार गोड चिंतनी आहे. देवाने पुन्हा 3 संधी दिल्या. पहिली बालपण नावाची संधी आहे, दुसरी तरुणपण नावाची संधी आहे आणि तिसरी म्हातारपण नावाची संधी. संधी सांगतो का? संधीचं माणसाला सोनं कसं करता आलं पाहिजे, काय केलं पाहिजे. बालपण नावाची संधी आहे, संस्कार नावाचं सोनं द्या. तरुणपण नावाची संधी आहे, त्याग नावाचं सोनं द्या. म्हातारपण नावाची संधी आहे, भजन नावाचं सोनं. बालपण नावाची संधी आहे. महिला म्हणजे बालपणात पोरगा काय करू शकतो, बोला बोला बोला, जागेत ना, फक्त खाऊ शकतो आणि झोपू शकतो, याच्या पलीकडे काय करू शकतो, काही नाही. मुलावर संस्कार करायचे असतील तर वय कोणतं पाहिजे, बालपणच पाहिजे. सोपं उदाहरण देतो बघा, कुंभार हा मडक घडवत असताना कोरड्या मातीचं मडक घडतो. झोपा, बोला ना, मडक घडवायचंय, माती कोणती पाहिजे, बोला बोला बोला, ओली पाहिजे. असं थोडस प्रसन्न राहा, शूटिंग चालू बघा. मडक घडवायचंय, माती कोणती पाहिजे, ओली पाहिजे. तसं संस्कार करायचे, वय कोणतं पाहिजे, बालपणच पाहिजे. बालपण नावाची संधी आहे, संस्कार नावाचं सोनं द्या. एक वर्ष की बालपण गेलं, म्हणायला म्हणता येत लहानपण, पण पुन्हा बालपण येत नाही. महाराज छत्रपती राजांवर राय साहेबांनी संस्कार केले बालपणात आहे. बालपण नावाची संधी आहे, संस्कार नावाचं सोनं द्या. दुसरी तरुणपण नावाची संधी आहे, त्याग नावाचं सोनं द्या. महाराज घरादाराचा त्याग करून 22 वर्ष जमिनीचं रक्षण करण्यासाठी तरुणपण नावाची संधी आहे, त्याग नावाचं सोनं आहे. काय करू शकतो आपण, ऐक ऐका, तरुणपणात काय करू शकतात मला सांगा ना. संपूर्ण तरुण मंडळी आज या ठिकाणी उपस्थित, आनंद आहे मला. अरे दारू पिऊन डीजे मध्ये नाचून शिवजयंती साजरी करण्यापेक्षा कधीतरी छत्रपती राजांच्या पुतळ्याला मुद्रा करा. राजे आजपर्यंत आम्ही जेही व्यसन करत असलो पाहिजे त्या व्यसनाचा तुमच्या चरणावर त्याग करतो, हीच खरी शिवजयंती आहे. काही दुसरं बँड डीजे वगैरे लावण्याची गरज नाही. का? तरुणपण नावाची संधी आहे, त्याग नावाचं सोनं. सर्व तरुण मंडळी आहे का बघा, आनंदा हे वय कोणतं आमचं, हे काही धोतर नेसण्याचं वय आहे. कणेरेकर मंडळी, जिंची पॅन घालून बुलेटवर फिरण्याचं वय आहे, पण या वयात आम्ही धोतर नेसतोय. काही लोक म्हणतील महाराज तुम्हाला पैसा भेटतो. बरं, पैसे कमवायला दुसरं साधन नाही का, पण महाराज पैसा आमच्या डोक्यात नाही. या वयात आम्ही धोतर नेसतोय. तरुणपण नावाची संधी आहे, त्याग नावाचं सोनं आहे. तरुणपणात तुम्हाला काहीतरी त्याग करता येतो, काही व्यसन करता त्याचा त्याग करा. जीवनात संसाराचा त्याग करता येऊ शकतोय, परमार्थ करायचा. महाराज अखंड जीवन परमार्थासाठी जीवन करणारे क्रांतीवीर आहेत, साधू संत आहेत. तरुणपण नावाची संधी आहे, त्याग नावाचं सोनं. तिसरी म्हातारपण नावाची संधी आहे, कणेरेकर मंडळ ऐका. म्हातारपण नावाची संधी आहे, सोनं काय, भजन नावाचं सोनं. काय करू शकतो म्हातारा, काय करू शकतो 90 वर्षाचा म्हातारा मला सांगा. फक्त खाऊ शकतो आणि झोपू शकतो, याच्या पलीकडे तो काम करू शकत नाही, अभ्यास करू शकत नाही. पंकज महाराज विनोदाने कायम सांगतो, एक 90 वर्षाचा म्हातारा आंब्याच्या झाडाखाली पुस्तक घेऊन बसला होता. नातू धावत धावत आला, बाबा काय करताय. बाबा म्हणायला लागले, म्हणले अरे मी एमपीएससी यूपीएससीचा अभ्यास करतोय, मला पीएसआय व्हायचं. कोण? बाबा. नातू म्हणे, बाबा जाऊ करान भाऊ म्हणतो करीन. सर्वांना विचारतो, आता बाबांनी किती अभ्यास केला म्हणजे बाबा पीएसआय होणार आहे, बोला बोला बोला, होणार आहे का? अजिबात नाही का? अरे जेव्हा करायचं होतं. आता म्हातारपण नावाची संधी आहे. आणि करतो का आता इथून पुढे आनंद दादा, म्हातारपण नावाची संधी कोणालाही प्राप्त होणार? 30 वर्षाच्या मुलाला अटक येतोय. इथून पुढे तुम्हाला कणेरेकर मंडळी अजून पुढे 20 वर्षा पुढे म्हातारा पाहायला मिळणार नाही. मग लहान पोरं विचारतील म्हातारा कसा दिसायचा, मग शिक्षक त्यांना विज्ञान प्रदर्शनाच्या ठिकाणी घेऊन जातील. एखाद्या काचेच्या कप्प्यामध्ये एखादा म्हाताराचा हाडाचा सांगडा असेल किंवा म्हाताराची प्रतिकृती असेल. पोरांनो जुना टाइमले दल्ला अशा दाखाय, म्हणजे का इथून पुढे म्हातारे पाहायला मिळणार? महाराज एखादा म्हातारा झाला, म्हातारपण नावाची संधी आहे, भजन नावाचं सोनं द्या. भज गोविंदम, भज गोविंदम. संधी पुन्हा पुन्हा नाही, संधी जीवनात एकच वेळ आहे. मी दररोज सांगतो बघा कीर्तनात,
मनुष्य नावाची संधी आहे, याला मातीत घालू नका, याचा सोनं करा. किती गोड शब्दही म्हणतात ना काय, मनुष्य जन्म न मोल रे ओ मिट्टी में न रोल रे, अब तो मिला ये फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. ओ विठला नमो नमः, श्री विठला नमो नमः. पनेरेकर मंडळी का संधीचं सोनं काय करायचं आहे, तू सतसंग में जाया कर, ओ गीत प्रभु का गाया कर, सांझ सवेरे बैठक बंदे ध्यान प्रभु का लगाया कर. ओ विठला नमो नमः, श्री विठला नमो नमः. मातीत घालू नका काहीतरी सोनं करा. महाराज कमी वेळेला लवकर सांगा, संधीचं सोनं काय करायचं आहे का? घर बांधणं म्हणजे संधीचं सोनं नाही, ऐका ऐका, घर बांधणं म्हणजे संधीचं सोनं नाही. संधीचं सोनं करायचं आहे, चार पुरुषार्थ जगामध्ये, चार पुरुषार्थ तुम्ही जिंका, तुमचं संधीचं सोनं आहे. महाराज आम्ही सामान्य लोक आहे, थोडस सोप्या भाषेत सांगा, सांगतोय का? चार पुरुषार्थ आहे, चार पुरुषार्थ, धर्म अर्थ काम मोक्षाना. महाराज कळत नाही आम्हाला, याच्यापेक्षा सोपं सांगतोय का? पहिला पुरुषार्थ जग जिंकायचं आहे, जन्म कसा सार्थकी लागतो ऐका. पहिला पुरुषार्थ जग जिंकायचं आहे, दुसरा शरीर जिंकायचं आहे, तिसरा काळ जिंकायचा आहे, आणि शेवटचा देव जिंकायचा आहे. सोपं सांगतो ऐका. कनेरेकर म्हणाले, पहिला जग जिंकायचं आहे. जग गावाची ग्रामपंचायत नाही, बरं का, बरं का, गावाची ग्रामपंचायत नाही, जिल्हा परिषद नाही, नगरपंचायत नाही, जग जमेल का? हा, आपले गलिमान गलिमा लोक वैयक्त नाही, कोणता आप्पा 17 विचारणं पडत, मग आपण घर गाव. महाराज जग जिंकायचं सोपं आहे का? मग कोणी जिंकलं नाही का? जग जिंकलंय ना. महाराज माझे छत्रपती राजांचे महाराष्ट्र नव्हे तर देशाच्या बाहेर सुद्धा पुतळे आहेत. जग जिंकायचं म्हणजे सोपं विचारतो तुम्हाला, सोपं. कनेरेकर म्हणाले, बघा तुमच्या घराच्या तुमच्या भिंतीवर तुमच्या आजोबाचा फोटो आहे का? बोला 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 ना, तुमच्या आजोबाचा पंजोबा, पंजोबाचा फोटो, खापर पंजोबा, निपर पंजोबा, ढोपर पंजोबा, नाही ढोपर पंजोबा नाही तर निपर पंजोबा नाही, निपर पंजोबा नाही, खापर पंजोबा नाही, खापर पंजोबा नाही, पंजोबा नाही, पंजोबा नाही, आजोबा नाही, आजोबा नाही, वडील नाही, आणि वडील नाही तर आजचं कीर्तन नाही. ज्यांच्या रक्तातून आपण जन्माला आलो त्यांचा फोटो आपल्या घराच्या भिंतीवर नाही. मी असं म्हणतो, कनेरे गावात असं एकही घराची भिंती नसेल की तिथं छत्रपती राजांचा फोटो नसेल, भारत मातेचा फोटो नसेल, ज्ञानोबराय तुकोबरांचा फोटो नसेल. का? ते आपल्या लागत कोणीच नाही, पण त्यांनी जग जिंकलं आहे. जमेल आपल्याला? जमेल का? जिंकता येतं का जग? अजिबात नाही. महाराज पहिली सत्ता आम्हाला जिंकता येणार नाही, दुसरी सत्ता आहे का? आणि जग जिंकण्यासाठी काय करावं लागतंय? जग जिंकण्यासाठी बोलणं पाहिजे. बोलल्याने जग जिंकलं जातं. कनेरकर मंडळ ऐका, जगाच्या पाठीवर काही ठराविक गोष्टी जिंकायच्या असेल तर काही ठराविक गोष्टी लागतात. मी दररोज कीर्तनात सांगतो, बघा देव जिंकायचे असेल तर भाऊ पाहिजे, मित्र जिंकायचा असेल तर सत्य पाहिजे, शत्रू जिंकायचा असेल तर कपट पाहिजे, पत्नी जिंकायची असेल तर पैसा पाहिजे, राजा जिंकायचा असेल तर कला पाहिजे, आणि जग जिंकायचं असेल तर बोलणं पाहिजे. बोलल्यानेच जग जिंकता येतं. कधीतरी तुम्ही ऑब्झर्व करा, येरंडोलला जा तुम्ही, येरंडोलला, येरंडोला ज्या चौकामध्ये तुम्हाला भलं मोठं काचेचं दुकान दिसेल, तिथं एकही माणूस नसतो काचेच्या दुकानात, आणि एखाद्या कोपऱ्यामध्ये साधी पानटपरी असते, पानटपरी, तिथं गर्दी मावत नाही. का? बोलणं चांगलं. बरं, तिथलं जाऊ द्या. एखाद्या गावामध्ये, खेड्या गावामध्ये 4 बिल्डिंग असेल, 4 पंकज महाराज, तिथं कुत्रं सुद्धा जात नाही. कुत्र्याला माहिती आपल्याकडे काहीच भेटावं नाही, कारण कुत्र्याला माहिती इथं मी चाललो म्हणजे आरे ना मालिकने अवस्था काय, एक आत्मा काढी, एक आत्मा कोई यू, त्याला माहिती इथं काही भेटणार नाही. 4 बिल्डिंग आहे, कुत्र जात नाही, आणि एखाद्या कोपऱ्यात झोपडी आहे, तिथं चप्पल मावत नाही, एवढे लोक असतात. का? बोलणं चांगलं आहे. बोलल्याने जग जिंकता येत आहे. मी दररोज विनोदाने सांगतो, बघा बोलल्याने काम बिघडूही शकतं, आणि बोलल्याने काम ऐकतायत ना, ऐका फार गोड, बोलल्यावर सर्व खेळ आहे. बोलल्याने काम जमूही शकतं आणि बोलल्याने काम बिघडू शकतं. बघा एका माणसाला 2 आहे, पैशांची गरज आहे. लहान्याला सांगितलं म्हणे एक काम कर, म्हणे काय? सावकाराकडनं पैसे घेऊन निघाला लहाना पोरगा. लहाना पोरगा गेला, आता सावकार म्हणजे काय? बारीक नाही, 50 ना, 1 ना सावकार, एवढी मोठी डेअरी, खुर्चीवर बसलेला. या लहान मुलाने प्रवेश केला, म्हणे सावकार दादा नमस्कार, म्हणे नमस्कार, म्हणे मी यांचा यांचा पोरगा आहे. बरं, काय पाहिजे? म्हणे पैसे घ्यायला आलोय व्याजाने, काय हरकत नाही, म्हणे यांना पैसे देऊन द्या. पैसे आता दिले, तो पोरगा जोर जोरात असायला लागला.
सावकार म्हणे करे का हसतो? म्हणे शेजी मला हसू एका गोष्टीचं येतं. म्हणे कोणतं? म्हणे दरवाजा एवढा आहे, तुम्ही एवढा आहेत, जर तुम्ही मरणा ते बाहेर कसं काढाना? ओ म्हणा बाप, शेट म्हणे दे आता पैसा दे, तुले मी पैसा दिला तुम्हाला मारावर पडेल. पैसे आण इकडे माग, याला बंदी घाण्यात टाका. दोन तास गेले, तीन तास गेले, आपला बाप आणि मोठा पोरगा म्हणे आपलं गिराईक जायला काय अजून परत उन्हा. मोठ्या मुलाला पाठवलं बापाने, म्हणे जाय तपास कर, आपला आला नाही तो पोरगा. बाय, तो धावत धावत गेला, आत प्रवेश केला. सावकार दादा नमस्कार. म्हणे नमस्कार. कोण आहात? म्हणे माझा लहान भाऊ आला होता तुमच्या. म्हणे काय घेण्यासाठी? म्हणे पैसे घेण्यासाठी. तुमचा लहान भाऊ? म्हणे काय अक्कल आहे का त्याला बोलण्याची? म्हणे काय? म्हणे तो म्हणतो तुम्ही मेला तर बाहेर कसं काढायचं? मोठा म्हणे शेठजी आज्ञाने बालक आहे, लहान आहे, मी माफी मागतो, द्या त्याला सोडून. तुम्ही माफी मागतात म्हणून सोडतोय, दिलं त्याला सोडून, पैसे दिले. म्हणे शेठजी एवढं मनावर घेऊ नका, तो लहान आहे, आज्ञाने बालक आहे, त्याला बोलण्याची अक्कल नाही. मग तुम्ही मेलात बाहेर कसं काढायचं? एवढं कशाला टेन्शन घ्यायचं? जरी तुम्ही दरवाजापेक्षा मोठे आहेत, मग टेन्शन कशाला? मग आपण तुकडा करीन काढसूत म्हणे. म्हणे ओ म्हणा बाप, अहो त्या नातीन पुढे एक ते मारा मागे लटकेले, अहो ते तुकडा करा. मग या दोन इथले टाका पोटे जेलमा, दोघांना जेलमध्ये टाका. बापाने जवळजवळ दोन तास वाट पाहिली. बाप म्हणे आपला राम लखन जाईल तर अजून काही होणार नाही. स्वतः बाप निघाला, प्रवेश केला. म्हणजे शेजी नमस्कार. म्हणे कोण? माझे दोन मुलं आले होते तुमच्याकडे पैसे घ्यायला. म्हणजे त्या तुम्हाला न घेतलं? न हो, माझे मुलं आहे. अरे काही अक्कल आहे का काही त्यांना वळण वगैरे काही बोलण्याची अक्कल? म्हणे काय? म्हणे एक म्हणतो शेठजी तुम्ही मेला तर बाहेर कसं काढायचं, दुसरा म्हणतोय कसं काढायचं तुकडे करून काढायचं, काही त्यांना बोलण्याची अक्कल? बाप म्हणे शेठजी चुकलं, बालक आहेत, मुलं आहेत, बोलण्याची अक्कल नाही, मी माफी मागतो, द्या ना सोडून तेवढं. म्हणे तुम्ही मोठे आहात, तुम्ही माफी मागतात म्हणून सोडताय. दोघांना सोडून दिलंय, काय पाहिजे? म्हणे पैसे दिले. पैसे म्हणे शेठजी एवढं मनावर घेऊ नका. म्हणे काय? म्हणे तो म्हणतो मेल्यावर कसं काढायचं तुकडे, वेळ आहे, अक्कल नाही त्यांना, भरपूर प्रॉपर्टी कमवली तुम्ही. मग जर समजा मेलेच तुम्ही तर कशाला बाहेर काढायचं? मग बडी बिल्डिंगला जाग लागली देवानी. म्हणे ओ म्हणा बापरे. तो म्हणे बडं खान ना खान जायला. एक म्हणतो मेला तर काय होईल, दुसरा म्हणतो मेला तर तुकडे करून काढायचं. आणि बाप विनोद नाही, ऐका, बोलल्याने काम बिघडू शकतं, बोलल्याने काम होऊ शकतंय. महाराज बोलण्याने जग जिंकायचं आहे, जग जिंकणं म्हणजे बोल पाहिजे, बोलणं महत्वाचं आहे. चांगलं बोलणं असेल तर लोक आपल्याकडे येतात. महाराज पहिली सत्ता आम्हाला गाजवता येणार नाही, दुसरी सत्ता आहे शरीर जिंकायचं, शरीर जमेल. काम क्रोधबंदी खाणी तू काम आणि दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. महाराज शरीर जिंकणं म्हणजे काय करायचं आहे? क्रोधावर विजय मिळवणं. क्रोध जिंकताय तो कनेरेकर, जमेल का आपल्याला? हा जमेल, अजिबात नाही. आपलं लग्न पत्रिकेत नाव नसू दे, आपली पत्रिका पाणी पे नाही जमत आपल्याला. क्रोध जिंकता येत नाही आपल्याला. बघा तुम्ही काय, आम्ही सुद्धा नाही. आनंदा एखाद्याने फक्त इथं बसलेल्यापैकी एखाद्याने मला फक्त शिवी देऊन पाव एवढा दगल नाही तुम्हाला मागेला असू घरपर्यंत. क्रोध जिंकता येत नाही महाराज, पण क्रोध जिंकला माझ्या तुकोबा राहणे. ऐका, ज्यांचा अभंग आहे त्यांनी क्रोध जिंकलाय. बघा चरित्र मला सांगायचं नाही, स्पर्श करायचा. बघा माझ्या जगद्गुरु तुकोबारांच्या अंगावर शिवबाकासाराच्या पत्नीने उकडतं पाणी टाकलंय माझ्या तुकोबारांच्या अंगावर. माझ्या तुकोबारीने असं मागे उडून सुद्धा पाहिलं नाही तिच्याकडे. मग वरती पाहिलं देवाचा दावा केलाय. जडे माझी काया लागला बनवा, जडे माझी काया गोड लागला बनवा, दावरे केशवा माया बापा, माया बापा दावरे केशवा माया बापा. माझ्या तुकोबारांनी वरती पाहिलंय, दोघं हात वरती केले, पाणी टाकणारे कोण पाहिलं नाही. माझ्या तुकोबारांनी हात वरती केले, देवाचा दावा करताय. जणे माझी काया लागला मनवा, दावरे केशवा माया बापा, दावरे केशवा माय बापा.
कुमाराय मागे उडून त्या महिलेकडे पाहत नाही, देवाचा दावा करतात. उकरत पाणी टाकलंय म्हणजे क्रोध जिंकलाय. जमेल आपल्याला क्रोध जिंकणं? नाही जमू शकत महाराज. महाराज माझ्या तुकोबारांनी काम जिंकलाय. काम जायव तुमाते नकरी सायास. काम जिंकता येत नाही महाराज. माझ्या तुकोबारांनी लोभ जिंकलाय. लोभ जमता आपल्याला? लोभ जिंकायचं कणेरेकर? आपण बस मध्ये गेलो, कोणा 1 रुपया पुढे द्या, 1 रुपयावर पाठी दे, नाही जमत महाराज. लोभ जिंकलाय माझ्या तुकोबारांनी. आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी. मावड्यांना सांगितलं छत्रपती राजांच्या देव नजरा आणला. तुमचे रवित धन ते मज मृत्यू के समान. तुमचं धन नको हे सांगणारे तुकोबार आहे. जमत आपल्याला लोभ? जमेल. हा इथं जर आता पैशांचा पाऊस चालू झाला कणेरेकर मंडळ ऐका, चिल्लर नाही. लक्ष्मी मातेने केलीच कृपा तुमच्यावर. हिरव्या नोटा गुलाबी नोटा पैशाचा पाऊस झालो काय करणार तुम्ही? पडू देणार? जागेत ना पडू देणार का? मग काय करणार? बरं तुम्ही कीर्तन ऐकशात की नाही ऐकशात ते जाऊ द्या. मी कीर्तन करसू का? मी पहिले म्हणा डिझेल ना वरसो ए बिचारा पटणार असली दिसू जर जरा देणार पडते. महाराज लोभ जिंकता येत नाही आपल्याला. काम क्रोध लोभ आहे, जिंकता येत नाही. तुकोबारांनी जिंकला महाराज. दुसरी सत्ता जिंकता येत नाही, जग जिंकता येत नाही, शरीर जिंकता येत नाही. तिसरी सत्ता आहे काळ जिंकायचा. काळ, काळ म्हणजे कोण? आजचा कीर्तनकार नाही आला गेला काळ महाराज. काळावर विजय मिळवणं, काळ परत लावणं जमत नाही का? मी विनोदाने एक वाक्य कायम सांगतोय. जर काळ परत गेला असता सत्तेने पैशाने, तर परिणाम काळाजवळ जर वशाला चालला असता तर जगातले गोपीनाथ मुंडे, आर आर पाटील, विलासराव देशमुख, बाळासाहेब ठाकरे कधी गेले नसते. काळ आला की घेऊनच जातो, काळ कधी परत जात नाही. एकाने मला प्रश्न केला होता म्हणे महाराज तुम्ही कीर्तन करतात, पंढरीची वारी करतायत, गळ्यात माळा आहे, तुमचा काही काळाजवळ वशाला? बाबा काळाजवळ कीर्तनकार असू द्या, पखवाज वाजणारा असू द्या, नियोजन करणारा असू द्या, कीर्तन ऐकणारा असू द्या, साधू असू द्या की फकीर असू द्या, काळ आला की माणसाला घेऊन जातो. किती गोड शब्द म्हणतात ना काय. आई गा सुजाई गा राजा रंक फकीर कोई सिंहासन चढाय कोई बंदा जंजीर. काळ कधी परत जात नाही. जमेल महाराज आपल्याला काळ? अजिबात नाही. मग कोणी परत लावला काळ? काल ज्यांची नाथ षष्टी होती, नाथ षष्टी, नाथ महाराजांनी. आनंददा नाथ महाराजांनी 2 वेळेस काळाला परत लावले, 2 वेळेस. कधी कधी? पहिल्यांदा षष्टीला नाथ महाराज गेले, गेल्यानंतर वार्ता पसरल्या आपल्या गावातील नाथ महाराज गेले. 4 कांदेकरी हरिपंडित नावाचा पोरगा मडक घेऊन पुढे चालतोय. प्रेतयात्रा निघाली, रामबोलो भैया रामबोलो, प्रेतयात्रा निघाली. चौकापर्यंत प्रेतयात्रा आली आणि ते कांदेकरी आपापसात चर्चा करायला लागले. म्हणले अरे आपल्या गावाचा बाबा अनेक गावांना सप्त केले, कीर्तन केली, ग्रंथ लिहिले, भंडारा दिला, पण मेल्यानंतर कोणाच्या खांद्यावर चाललाय? बोला बोला. आपल्याच खांद्यावर चाललाय. म्हणजे नाथ महाराजांनी आंतरिक कानाने ऐकलं आणि नाथ महाराज उठून बसले. कुठं? जप माहिनी झोपेतून नाही गेले होते, उठून बसले. नाथ महाराज म्हणे ठेवा. म्हणे काय? मला तुमच्या खांद्यावर जायचं नाही. स्वतः चालत चालत घरी आली, वार्ता पसरली. नाथ महाराज गेले होते परत आले, नाथ महाराज गेले होते परत आले. पुन्हा दुसऱ्या षष्टीला नाथ महाराज गेले, पंकज महाराज आता खांदेकरीच सापडत नाही. कोण बनी खांदेकरी? अहो काही गुढी पडत नाही, बनायला तयार नाही कोण खांदेकरी. पण पुढारी लोकांनी काय केलं, 4 चांगले माणसं जमा केले, 4 खांदेकरी तयार केले आणि खांदेकरांना ताकीद केली. म्हणे काय? म्हणे पहिल्यांदा काय झालं? खांदेकरी बोलले आणि नाथ महाराज आता तुम्ही एकही शब्द बोलायचा. त्या खांदेकरी म्हणे आता आम्ही स्वतः मरीज असू पण एकही शब्द बोलणार. वृत्त तयार केले, खांद्या दिला, निघाली प्रेतयात्रा. हरिपंडित पुन्हा मडकं घेऊन ये. आता ज्या चौकात उठून उभे राहिले ते तो चौक गेला, लोकांना बरं वाटलं. आता काही नाथ महाराज उठत आणि पुढच्या चौकामध्ये नाथ महाराज आले आणि त्या चौकामध्ये एक महिलेची कन्या पहिल्यांदा सासरी नाण्यासाठी निघाली होती. डोक्यावर पदर होता, तुळशीला पाणी घालत होती, आई रडत होती, भाऊबंदकी रडत होती, महिला रडत होत्या, गाणं म्हणत होत्या. अशा या स्थितीमध्ये नाथ महाराजांची प्रेतयात्रा आली आणि त्या महिलेने पहिल्या कोणाची प्रेतयात्रा आहे? एक म्हणे नाथ महाराजांची. अरे अरे या नाथ महाराजांना काय आजचा दिवस सापडला का जायला? दुसरा दिवस नव्हता का? एवढा मंगलमय प्रसंग आहे, माझी पोरगी पहिल्यांदा ना जायला जाते आणि परिणाम नाथ महाराज आजच जातोय. हे नाथ महाराजांनी त्या बाईच्या अंतकरणाचे शब्द आंतरिक कानाने ऐकले आणि पुन्हा पुन्हा उठले. खांदेकरी म्हणे बाबा आता आम्हाला काही संबंध नाही. म्हणे तुम्हाला नाही संबंध, मग कोण? त्या बाईचा संबंध. नाथ महाराज म्हणे ताई
पहिल्यांदा नांदायला जाते ना तुमची मुलगी, जाऊ द्या तुमच्या मुलीला नांदायला, माझं काय, मी कवीच असू, माझं टेन्शन घेऊ नका. स्वतः चालत चालत नाथ महाराज घरी आले. आणि तिसऱ्या षष्टीला जेव्हा नाथ महाराज गेले, कोणाच्या खांद्यावर नाही, कोणाच्या भरोश्यावर नाही, तार मृदुंगाच्या घोषात गोदावरी मातेच्या काठावर आले आणि जल समाधी घेतली. सांगून वेळ घ्यायचा नाही, मांडायचं आहे की बघा, दोन वेळेस नाथ महाराजांनी काळाला परत लावलं. जमेल का नेरकर, आहे कोण आपल्या गावात? अजिबात नाही. महाराज वेळ जातोय बघा, आम्हाला जग जिंकता येत नाही, आम्हाला शरीर जिंकता येत नाही, आम्हाला काळ जिंकता येत नाही. महाराज 34-27 देव जिंकायचा. देव जिंकायचं म्हणजे काय करायचं आता ऐका. देव जिंकायचं म्हणजे काय? अरे किती दिवस मंदिरात जातात, कधीतरी मंदिरात जाता जाता मंदिरातला देव घरी आणा. किती गोड शब्द म्हणतात ना, काय कशासाठी देवा तुझ्या मंदिरात मूर्ती तुझी असते माझ्या, मूर्ती तुझी असते माझ्या नित्य अंतरात, नित्य अंतरात. अरे मंदिरात किती दिवस जातात, कधीतरी मंदिरात जाता जाता मंदिरातला देव घरी आणा. महाराज 10:30 कडे काटा चाललाय, कीर्तन काय निमित्त आहे ते लक्षात असू द्या. महाराज कळालंय, जग आम्हाला जिंकता येत नाही, काळ आम्हाला जिंकता येत नाही, शरीर आम्हाला जिंकता येत नाही, देव आम्हाला जिंकता येत नाही. महाराज हे जमत नाही. याच्यापेक्षा सोपं काय सांगा, तुकोबाराय म्हणतात बाबा जन्म सार्थकी लावायचा आहे. या चार सत्ता ज्यांनी गाजवल्या त्यांचा जन्म सार्थकी लागतोय. तुकोबाराय म्हणतात आम्ही जग जिंकलोय, तुकोबाराय म्हणतात आम्ही कामक्रोध लोभ जे शरीर जिंकलंय, तुकोबाराय म्हणतात आम्ही काळाला परत लावलंय. सहदेव वैकुंठला जाणारे तुकोबाराय, समाधी संजीवन घेणारे ज्ञानोबर आहे, जल समाधी घेणारे नाथ महाराज आहेत. संतांनी काळाला परत लावलंय, संतांनी देव घरी आणलाय. भंडारा डोंगरावर तुकोबाराय गेले, देव भंडारा डोंगरावर गेला. ज्ञानोबर आळंदीला गेले, देव आळंदीला गेला. नाथ महाराज पैठणला गेले, देव तिथं गेला. दत्त चोपदारी करत असे. महाराज संतांनी चारही सत्ता जिंकल्या आणि चारही सत्ता संतांनी जिंकल्यामुळे तुकोबाराय म्हणतात आमचा जन्म सार्थकी लागला. अभंगाचं पहिलं कणेरेकर. वा किती गोड सप्ता करता तुम्ही, वा आवडलं पाहिजे बरं का काय, नाही तर या काय आराय मारता असं नाही, पश्चात ऐकलं पाहिजे किती गोड आहे. अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबाराय म्हणतात चार सत्ता आम्ही गाजवल्या, आमचा जन्म सार्थकी लागला. महाराज जमत नाही आम्हाला, आमचा जन्म निष्फल होणार आहे. नाही नाही ऐका कणेरेकर मंडळ, ऐका, चार सत्ता आपल्याला कठीण वाटतायत, आपल्याला वाटतं आपला जन्म निरर्थक आहे का, काय अजिबात नाही. जन्म सार्थकी लागू शकतो, सोपं साधन आहे. काय साधन आहे? माणूस म्हणून जन्माला आलो, पुन्हा येतो की नाही येतो शंका आहे. मग एक काम करा, तीन गोष्टीसाठी जन्म व्यतीत करा. जागेत ना तीन गोष्टी. एक तर धर्मासाठी जीवन व्यतीत करा, जन्म सफल होईल. नाही जमलं, एक तर देवासाठी जन्म खर्चित करा, जन्म सफल होईल. नाही देवासाठी तर देशासाठी जन्म खर्चित करा, जन्म सफल होईल. उदाहरण देतो तुम्हाला, उदाहरण. किती गोड शब्द म्हणतात ना काय, हे देव देशान धर्म पायी प्राण गे
भाती शुरामी सरदारा माला काय कुणाची भीती देवदेश धर्मासाठी जीवन खर्चित करा महाराज धर्मासाठी जीवन व्यतीत करणारे कोण आहे उदाहरण देतो ऐका 23व्या वर्षी फासावर जाणारे भगतशी आई म्हणते भगत लग्न करायचं तुझं पाहुणे आले बघायला भगतशी आला ऐका आईने किराणा घ्यायला पिशवी दिली 50ची नोट दिली धर्म धर्मासाठी जीवन कोण खर्चित करू शकतोय कोणाला म्हणण्याचा अधिकार जन्म सार्थकी लागला बघा भगतशी आणि ती पिशवी घेतली 50ची नोट घेतली बाजार करायला चालल्या जाता जाता विचार केला अरे अरे आपण जर किराणा घेतला आपण घरी किराणा नेऊ आई स्वयंपाक करेल स्वयंपाक जर त्यांना आवडला तर आपलं स्थळ पक्क होईल आणि आपलं लग्न होईल आणि आपल्याला लग्न करायचं नाही का आपल्याला जगायचं भारत मातेसाठी आपल्याला मरायचं हिंदू धर्मासाठी मग पिशवी फेकून दिली 50ची नोट खिशात घातली किराणा नेला नाही महाराज क्रांती सेनेमध्ये भरती झाले आणि इंग्रज चले जाऊ घोषणा केली आंदोलनं केली आणि परिणाम लाहोरच्या त्या कारागृहामध्ये त्यांना ठेवलं गेलंय 23व्या वर्षी फासावर जाणारे भविष्य आहे आई त्या कारागृहामध्ये आली आईने पाहिलं भगत अरे एकुलता आहे की तुम्हाला मग एक डोळ्याचं साधन आहे जगायचं तुझ्यासाठी मरायचं तुझ्यासाठी काय करायचं आहे भगतशी म्हणतात आई आई रडायचं नाही आई का आई आई मला लग्न करायचं नाही जर मी लग्न केलं तर आई मला बायकोचं ऐकावं लागेल लागतं झोपली महाराज भगतशी याचं वाक्य आहे आई मला लग्न करायचं नाही मान आई माझं लग्न झालंय आई मला लग्न झालंय पण कोणाशी आई आई भारत मातेसाठी जीवन जगायचं आहे भारत मातेसाठी मरायचं भारत मातेसाठी जगायचं काही शब्द आहेत महाराज भगतशी म्हणतात ना काय हो मेरा रंग देव संती चोला माहे रंग दे बसंती चोला हो माई रंग दे हो माई रंग दे माई रंग दे बसंती चोला माई रंग दे बसंती चोला आई मला मरायचं भारत मातेसाठी मला जगायचं भारत माझ्यासाठी माय सांगून निघून गेली ऐका माय बाप कोणाला म्हणण्याचा अधिकार मी धर्मासाठी जीवन खर्चित केलं माझा जन्म कसा सार्थक लागला 6 महिन्यावर 500 दिवस आलाय भगतशी राजगुरु आहेत आणि त्या ठिकाणी जेलर साहेब त्यांना बघायला यायचा आनंददा जेव्हाही जेलर बघायला यायचा तेव्हा भगतशी व्यायाम करायचा कणेरेकर तरुण मंडळ ऐका व्यायाम का करायचा असतो तब्येतीसाठी माहिती तुम्हाला व्यायाम करायचा 5 दिवसावर आली फाशीचा दिवस उदळला जेव्हाही बघायला जायचे जेलर तेव्हा व्यायाम करायचा आता 12 वाजता फाशी देणार आहे सकाळी जेलर जातोय बघायला भगत शेव व्यायाम करतोय आता जेलर जोरजोरात असायला लागला भगत अरे वेळा झाला की काय अरे व्यायाम का करायचा असतो तब्येतीसाठी करायचा असतोय प्रफुल्लित राहण्यासाठी व्यायाम करायचा असतो पागल झाला 12 वाजता तुला फाशीवर जायचं आहे मरायचं आहे तुला का करायचा व्यायाम भगत याचं उत्तर घरी न्या माझं कीर्तन संपलं आहे एका क्रांतीवीराच्या सैनिकाच्या आपण सेवापूर्ती सोडायला आलात धर्मासाठी कसं जीवन खर्चित केलं जातं फार गोड उदाहरण तुम्हाला सांगणार आहे बघा भगतशी म्हणतो जेलर साहेब मलाही माहिती 12 वाजता मला काही तासाने काही मिनिटाने काही सेकंदाने भासावर जायचं आहे पण मी व्यायाम का करतो ऐका ऐका ना भगत ऐका ना जेलर साहेब माझी घरी आई आहे मला बाप नाही म्हणे मग म्हणे जेलर साहेब माझ्या आईचा नेम आहे म्हणे काय माझी आई सकाळी उठली की बागेत जाते सर्व फुलं तोडून आणते देवपूजेला बसते सर्व फुलं देवाला वाहत नाही कणेरेकर ऐका सर्व फुलं देवाला वाहत मग त्याच्यातले खराब फुलं आहेत कुपोषित असणारे फुलं आहे दुर्गंधित असणारे फुलं फेकून देते आणि चांगले प्रफुल्लित असणारे चांगले सुगंध देणारे चांगले ताजेतमाने फुलं देवाच्या चरणावर वाहते हा माझा आईचा नेहमी जेलर म्हणायला लागला भगत हा तुझा आईचा नाही जगातला प्रत्येक माणसाचा नेहमी चांगलेच फुलं आपण देवाच्या चरणावर वाहतो आणि वाईट फुलं फेकून देतो भगतशी म्हणतात मग जेलर साहेब मला तेच सांगायचं आहे माझ्या आईचा देव देवघरातला आहे माझा देव म्हणजे माझी भारत माता आहे माझी भारत माता आहे मग मला भारत मातेच्या चरणावर जायचं ना असं कुपोषित होऊन जायचं नाही कुमजून जायचं नाही ताजतमानं होऊन जायचंय म्हणून मी व्यायाम करतोय हे शब्द भगतशी यायचा आहे का धर्मासाठी जीवन खर्च करणारा भगतशी त्या भगतशीला म्हणण्याचा अधिकार आहे जन्म आलो झाले
व्यक्ती वीर आहे धर्मासाठी जन्म खर्चित करतो, भगत श्याला म्हणण्याचा अधिकार आहे, जन्मालो त्याचे. दुसरं, देवासाठी जन्म खर्चित करणारा कोण आहे? देवासाठी जन्म खर्चित केला पाहिजे. उदाहरण देतो, ऐका. कोण? एक गाणं निघालं होतं मागे जवळजवळ 10-15 वर्षापूर्वी. पाहते प्रत्येकाचं गाणं सुरुवात केली की तुम्ही माझ्या अगोदर ते गाणं म्हणणार. किती गोड शब्द होते म्हणतात ना काय, भक्त पुंडलिकासाठी. पाठी जागेत मला गाणं नाही सांगायचं तुम्हाला. त्या गाण्यामध्ये एक वाक्य होत, एक वाक्य किती गोड आहे. एक वेशीची मुलगी भक्ती करून धन्य झाले, कानो पात्रेला देवाने मंदिरात जागा दिली. पाठ सर्वांचं सांगून वेळ घ्यायचं नाही. मंगळवेडा नावाचं गाव आहे. कोणाला म्हणण्याचा अधिकार मी देवासाठी जन्म खर्चित केला? कोणाला म्हणण्याचा अधिकार आहे? बघा महाराज, 16.5 वर्षाचं वय, कानोपात्रतेचं नाव आहे, श्यामा नावाच्या वेश्याच्या पोटी जन्माला आलेली कानोपात्रा, मंगळवेडा नावाचं गाव आहे. महाराज, वारकऱ्यांच्या दिंड्या मंगळवेडामध्ये येतात. प्रत्येकाच्या अंगणामध्ये सदा समर्थन रांगोळी आहे, प्रत्येकाच्या दारात तुळशी आहे, प्रत्येकाच्या घरी साधू संत येतात जेवतात. पण असं श्यामा नावाच्या वेश्याच्या घरी, त्या घरी कोण वारकरी जात नाही, कोण महाराज जात नाही. कानोपात्र विचारते, आई आई सर्व गावात वारकरी जातात, आई आपल्याकडे काय येत नाही. श्यामा नावाच्या वेश्या म्हणते, आई अगं आपण अपवित्र कुळातले, कानोपात्रे तुझा जन्म अपवित्र कुळात आहे. मग तू एक वेशीची कन्या आहे, आपलं कुकर्म आहे, आपल्याकडे ते येणार नाही. 16.5 वर्षाचं वय कानोपात्रेचं, दिसायला फार सुंदर आहे. महिला मंडळ ऐका, कानोपात्र दिसायला एवढी सुंदर आहे, एवढी सुंदर आहे, तिच्यासारखं सुंदर नाही, अतिशय सुंदर आहे. गावात कीर्तन चालू आहे, कीर्तनाला मागे जाऊन बसली. कीर्तनकार भगवान परमात्म्याचं वर्णन करायला लागले. पांडुरंग परमात्मा कसा दिसतो? राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रमी शशिकला लोपलिया लोपलिया लोपलिया. होते निवेदियले मन, ते निवेदियले मन, ते निवेदियले मन. तो देव मन वेधतो, सुंदर आहे, फार सुंदर आहे. किती सुंदर आहे, कीर्तनकार मांडायला लागलाय. मांडता मांडता त्या कानोपात्रेने ऐकलं, कोण हा देव, कोण पांडुरंग, पंढरपुरात राहतो अरे, एवढा जवळ राहून मला माहिती नाही, खरंच सुंदर आहे का हे पाहण्यासाठी कानोपात्र दिंडीमध्ये शिरली. भजन करत करत पंढरपुरापर्यंत आली, दर्शनबारीमध्ये लागली, देवाच्या समोर आली आणि देवाचं दर्शन उघड्या डोळ्यांनी घेतलं. आणि दर्शन घेतल्या बरोबर ती पांडुरंगाची वाङ्मयीन मूर्ती त्या कानोपात्रेच्या अंतकरणात तिने ठसवली. हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला, ओ धरिला पंढरीचा चोर. कानोपात्राने देवाला पाहिलंय, आपण नाचायचं कानोपात्र. कानोपात्र म्हणते, आज वा किती सुंदर देव आहे. ज्ञानोबरांची भेट झाली, कानोपात्रे वेशीची कन्या आहे, नाचायचं देवासाठी, जगायचं देवासाठी. कानोपात्रा नाचायला लागली, चिपडे हातामध्ये घेतले, त्या गाभाऱ्यामध्ये ते कानोपात्रा नाचताय. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. कानोपात्र नाचते, दिसायला सुंदर आहे, नाचते सुंदर आहे. आणि महाराज, पंढरपूर तेव्हा कर्नाटकाच्या बिदरच्या भाषेच्या ताब्यात होत आहे. बिदरचा भाषा कर वसुलीसाठी आला आणि नाचणारी कानोपात्र पाहिली. अरे काही नाचते पोरगी, काही दिसते मुरगी, कोणाची पोरगी आहे? आवाज आला, वैश्याची पोरगी आहे, श्यामा नावाची वैश्याची. मग इंद्र नाचायचं पंढरपुरात नाही, हिला नाचू द्यायचं नाही मंदिरात, मग हिला आपल्या दरबारात नाचवायची. महाराज, सैनिक कानोपात्रेच्या पाठीमागे लागले. कानोपात्रा पुढे पडते, सैनिक पाठीमागे येत आहेत. सानू कानोपात्रेने मंदिरात प्रवेश केलाय. कानोपात्रा रडते, जस जसा देवाच्या समोर जाते आणि देवाला एकच विनंती करते. देवा तुझा माझा कार्य वैराकार, देवा तुझा माझा कार्य वैराकार. धस धस करते कानोपात्र, म्हणते देवा काय चुकलं माझं, आहे अपवित्र कुडात आली आहे माझं पातक का? नको ना देवा, का देवा माझी अवस्था काय सांगू तुला. देवा ते मागे सैनिक दरवाजाजवळ उभे आहेत, मी पुढे देऊ समोर आहे. देवा देवा जसं एखादा हरणाचं पिलू पुढे पडत आहे, वाघाचं पिलू त्याच्या पाठीमागे लागतंय, जसं त्या हरणाची पिलूची अवस्था होते ना, तशी माझी अवस्था आहे. काय शब्द आहे त्या कानोपात्रेच्या ऐका,
हरणीचे पाडस व्याघ्र धरियले तैसे मज जीवा झाले चिना तैसे मज जीवा झाले चिना। महाराज कानोपात्रीने देवाच्या चरणावर डोकं ठेवलंय कनेरकर मंडळ ऐका, कोण देवासाठी जन्म खर्चित करताय, कोणाला मन्याचा अधिकार जन्म सार्थकी लागलाय, कानोपात्रीने जसं मस्त देवाच्या चरणावर ठेवलं तसं आपला स्वतःचा प्राण देऊन टाकलाय। सैनिकांनी प्रवेश केला, पोरगी अजून कशी परत येत नाही, कानोपात्रीच्या शरीराला हात लावला, कानोपात्रीचं शरीरच खाली पडलं, घाबरली गेली कानोपात्रा, वार्ता पसरली अपवित्र कुळातली पोरगी आहे, देवाच्या चरणावर प्राण दिलाय। महाराज ब्राह्मण जमा झाले, म्हणतात अपवित्र कुळातली पोरगी आहे, देवाला पाठवलंय, देवाची आंघोळ घाला, देवाचा अभिषेक करा, वार्ता पसरली, मुलीचं शरीर पंढरपूरच्या बाहेर फेका, ती तिकडे माती करा, इथं नको अशी वार्ता पसरली। पण त्या काळामध्ये आनंददा एक अनंत शास्त्री नावाचा ब्राह्मण होता, प्रल्हाद शास्त्री नाव आहे, तो तिथं आला म्हणे थांबा, जरी पोरगी अपवित्र कुळातली आहे पण मुलीने देवाच्या चरणावर प्राण दिलाय, मुलीचा अधिकार सामान्य नाही, मग काय करायचं मुलीचं, हिची माती वाढवून टाक नको, मग रात्रभर हिचं शरीर गाभाऱ्यात पडू द्या, शेजारी मी झोपेल, आणि रात्री 12 वाजता भगवान परमात्मा जो निर्णय देईल त्याच्यावर मुलीचे प्रेताची विल्हेवाट लावायची। कारण आनंददा तेव्हाच्या साधूंना देव बोलायचा, ओरिजिनल होते साधू तेव्हा, आमच्यासारखे नाही, आम्ही देव पाहिला की लगेच पळतं, चला बाबला कीर्तन वाट डगरा, तेव्हाचे साधू ओरिजिनल होते। अनंत शास्त्री नावाचा ब्राह्मण शेजारी कानोपात्रीजवळ झोपला आहे, बरोबर 12 वाजले आणि विठेवरच्या अनंताने झोपलेल्या अनंत शास्त्रीला आवाज दिला, हे अनंता अनंता हे अनंता रे अनंता हे अनंता, तुझं मी सांग तसे अनंता पाहि पकानो पात्र पवित्र अनंत कानो पात्र पवित्र। भगवान परमात्मा म्हणतायत अनंता तर पवित्र कुळातली नाही पोरगी, अपवित्र कुळातली असू दे पण तिने माझ्या चरणावर प्राण दिलाय, अंत कालेच मामेव स्मरण मुक्त्वा, अरे माझं चिंतन करता करता प्राण दिलाय, मग हिची माती वाढवंटात नको, हिचं शरीर पंढरपूरच्या बाहेर नको, पांडुरंगाने सांगितलं, मग हिची समाधी माझ्या उजव्या हाताला बांधा, देवाच्या सांगण्यावरून कानोपात्रीची समाधी उजव्या हाताला आहे। ऐका ऐका कनेरकर मंडळी, कधी गेलात पंढरपूरला तर देवाचं दर्शन अगोदर नाही, मग आजही त्या कानोपात्रीच्या समाधीवर एक झाड उगलंय, साखरदंडाने बांधलंय, अगोदर त्या अपवित्र कुळातली कानोपात्रीच्या झाडाला कपाळ लावावं लागतं आणि मगच देवाचं दर्शन। आनंददा मला शंका आहे, देवाला जर अगोदर आपलं दर्शन द्यायचं नव्हतं मग रुक्मिणीचं दिलं असतं, ज्ञानदेवरायचं दिलं असतं, अपवित्र कुळातली पोरगी का जरी अपवित्र कुळातली आहे पण कानोपात्रीने देवासाठी जन्म खर्चित केला, कानोपात्रीला म्हणण्याचा अधिकार आहे, जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे। महाराज 10:45 काटा गेलाय, धर्मासाठी जीवन खर्चित करणारा जन्म सार्थकी लागतोय, देवासाठी जन्म खर्चित करणारा सार्थकी लागतोय। महाराज सेवापूर्तीच्या सोहळ्याचं कीर्तन चालू आहे, बहान असू द्या महाराज, आमच्या गावाचा तरुण 22 वर्ष सेवापूर्ती सेवा केली आहे, भारत मातीच्या जमिनीचं रक्षण केलंय, महाराज कधीतरी त्यांना सुद्धा म्हणण्याचा अधिकार आहे, धर्मासाठी जीवन खर्चित केलं देवासाठी। आता तिसरी अवस्था आहे का, जो देशासाठी जन्म खर्चित करतो त्याला म्हणण्याचा अधिकार जन्म सार्थकी लागला। महाराज हा मनुष्य जन्म म्हणजे सांगू का खर्ची करण्यासाठी मिळाला आहे, माणूस कोणाला म्हणतात ऐका, घर बांधतो तो माणूस नाही, ऐका घर बांधतो तो माणूस नाही, जमीन विकत घेतो तो माणूस नाही, लग्न करतो तो माणूस नाही, जो देव देश धर्मासाठी जीवन खर्चित करतो कोणाच्या तरी कामात येतो त्याला म्हणतात माणूस। किती गोड शब्द म्हणतात ना, काय किसी के का